श्री स्वामी समर्थ सर्वांव स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। तुम्ही आपल्या ह्या चॅनलला भरपूर प्रेम देत आहात त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार। आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले, कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले, अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले, मन स्वामी नामात रंगू लागले, जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला। पुढे काय होईल याची चिंता उरली नाही, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा हे लक्षात आले, अशक्य ते शक्य करणारे कोण हे जाणू लागले, या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले। आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहणं। श्री स्वामी समर्थ, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश। स्वामी म्हणतात, न मागता सगळे मिळते, फक्त योग्य वेळ यावी लागते, यासाठी फक्त धीर धरा आणि उत्तम कर्म करत राहा। जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं, फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं। स्वतःची चूक स्वतःला कळली की बरोबर प्रश्न सुटतात। एका प्रयत्नात कोणीही यशस्वी होत नसतं, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करा। कधी कोणाचा काळ असतो, कधी कोणाची वेळ असते, आज उडणारा पालापाचोळा कधी काळी हिरवा असतो। मोठ्या लोकांची ओळख ठेवण्यापेक्षा अडचणीत जे उभे राहत आहेत त्यांच्याशी ओळख ठेवा। तीन गोष्टी आयुष्यात कधीच वाया जात नाहीत, परमेश्वरांचे घेतलेले नाम, निष्ठेने व प्रामाणिकपणे केलेले काम आणि गरजूंना केलेले दान। आजचा दिवस धीर धर बाळा, उद्याचा दिवस तुझाच आहे। स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल तर समजून जा, तुम्ही काहीच न बोलता स्वामींनी तुमच्या मनातील भाव, तुमच्या मनातील सर्व गोष्टी समजून घेतल्या आहेत। श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये। श्रद्धेमुळे मनाला शांती लाभते, अंधश्रद्धेमुळे मनस्ताप भोगावा लागतो। जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, मग तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो, स्वामींचा दरबार सुरू होतो, स्वामींची अद्भुत लीला सुरू होते। बाळांनो, तुमची माझ्यावर अनन्य भक्ती आहे ना, माझ्यावर अटूट अभेद श्रद्धा आहे ना, मग घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। तुमची प्रपंचाची नौका कितीही महाकाय संकटात फसलेली असू दे, मी तुम्हाला सही सलामत बाहेर काढेन। शोधणार असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारा तुला शोधत येईल। विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं, इतकंच की ते आपल्याला आत्ता दिसत नाही। नेहमी सावध राहायचं, आपल्याबरोबर गोड बोलणारे सगळे आपले नसतात। श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जिथे स्वामी पाय तिथे नेऊ नकाय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय।